या बातमीचे प्रायोजक आहेत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे आज सोलापुरात आले असून भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आणि मेळावा होणार आहे। तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून विविध विषयांवर माहिती व प्रतिक्रिया दिली। या पत्रकार परिषदेला आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, आमदार राम सातपुते, धैर्यशील मोहिते पाटील हे उपस्थित होते। बावनकुळे म्हणाले, शरद पवारांना कोणीही राजीनामा द्यायला सांगितला नव्हता, त्यांनी राजीनामा दिला, त्यांनीच नेमलेल्या समितीने तो फेटाळला आणि त्यांनीच पुन्हा राजीनामा मागे घेतला। असे हे 3 दिवसाचे वगनाट्यम होते। महाराष्ट्राला एक चांगला तमाशा पाहायला मिळाला। वास्तविक पाहता शरद पवार यांनी राजीनामा द्यायला नको होता, दिला तर तो माघारी घ्यायला नको होता। यावरून राष्ट्रवादीमध्ये दुसरे कोणतेही नेतृत्व नाही हे सिद्ध होते। अजित पवार यांनी कधीही आमच्याशी संपर्क साधला नाही, आमच्यातले कोणीही त्यांना भाजपामध्ये येण्याचे निमंत्रण दिले नाही। खुद्द अजित पवार यांनीही आपण भाजपामध्ये जाणार नाही असे सांगितले, नंतर हा प्रश्न मिटला आहे असे मला वाटते, असे बावनकुळे म्हणाले। त्यांना कोणी राजीनामा मागितला होता का? महाराष्ट्र जनतेने त्यांच्या पक्षाने कोणी मागितला होता का? ना महाराष्ट्राच्या कुठल्या कार्यकर्त्याने राजीनामा मागितला, ना त्यांच्या पक्षाच्या कोणी पदाधिकारी राजीनामा मागितला। राष्ट्रीय अध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षाकडे राजीनामा दिला, राष्ट्रीय अध्यक्षांनी राजीनाम्याचा निर्णय करण्याकरता राष्ट्रीय कमिटी बनवली, राष्ट्रीय कमिटीने निर्णय घेतला की राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच राहावे। 3 दिवसाची मोठी नौटंकी झाली, मीडिया ट्रायल झाली आणि पुन्हा एकदा घरगुती तमाशातलं वगनाट्य झालं। मी परवाच बोललो आणि खरं तर मला इतकं वाईट वाटतं की शरद पवार साहेब आमच्याकरता आदरणीय आहे। 84 वर्ष वयातही किंवा त्यांच्या या वयातही त्यांनी नवीन अध्यक्ष नेमू नये। त्यांनी राजीनामा दिला होता तर तो राजीनामा द्यायला नव्हता पाहिजे, दिला तर नवीन अध्यक्ष नेमण्याकरता जागा होती, सुप्रियाताई होते, अजितदादा होते, नवीन रक्ताला संधी द्यायला पाहिजे होती। पण त्यांना आता पदच सोडायचं नाही आणि पुन्हा ते सांगतात की माझ्या मागं आता युवक आले आहे, माझ्या मागं आता मोठ्या प्रमाणात जनता आली आहे। कुठली जनता, कुठले युवक? जेव्हा तुमचे सरकार होते तेव्हा तुमच्या मागं जनता नव्हती। आता काय, कधी 100 पार केले आहे का राष्ट्रवादीनी? कधी 100+ चाकळा पार केला आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी 100+ झाले आहे का? आम्हाला त्यांच्या पक्षाबद्दल बोलायचं नाही आहे, पण शरद पवार साहेबांना कुणी राजीनामा मागितला नव्हता, त्यांनीच दिला, त्यांनीच परत घेतला, याच्यामध्ये काय नवीन आहे? आणि त्यांनी तसं करायला नव्हतं पाहिजे। महाराष्ट्राच्या जनतेला ते काही चांगलं वाटलं नाही। आता गर्दी, पक्षनेता फिरतो आहे, गर्दी असते, तर मी असलो तर मी जातो, तुम्ही माझी गर्दी होते। गर्दीला काही, गर्दी म्हणजे काही निवडणुकीचं पॅरामीटर नाही आहे, गर्दी हे काही निवडणुकीचं पॅरामीटर नाही आहे। जनतेच्या मनात काय, जनतेला काय वाटतं, डेव्हलपमेंट ओरिएंटेड सरकार असलं पाहिजे। जनता आता कंटाळली आहे, तुम्हाला सांगू का? जनतेला विकास पाहिजे। तुमचं म्हणणं खरं आहे की सोलापूरमध्ये 4 काम झालं नाही, 4 काम तातडीनं झालं तर जनता आमच्या मागे उभी राहील, याला महत्त्व आहे। या सर्व एपिसोडमध्ये हे महत्त्वाचं आहे की 4 काम सोलापूरचे का थांबले, त्याला का पूर्ण होत नाही, ते कसे पूर्ण होतील आमची प्रायोरिटी आहे। आता अजितदादा कधी आम्हाला भेटले नाही, अजितदादाने मागच्या 6 महिन्यात कधीही कुठला संपर्क केला नाही, ना ते आमच्या संपर्कात आहे, ना आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत। त्यांनी स्वतः जाहीर केलं की मी राष्ट्रवादीमध्ये राहणार आहे। परवा एका प्रेसमध्ये ते प्रेसलाही चिडले की तुम्ही कशाला वारंवार मला डिवसताय। महाविकास आघाडीमधले काही नेते मात्र अजितदादांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करून त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करतात आहे, हे मात्र नक्की आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचे सोलापुरात हार्दिक स्वागत। शुभेच्छुक माननीय सोमनाथ केंगनाळकर आणि के प्रतिष्ठान सोलापूर।